Marathi Natyageet aikote. Again, I would like to share with you that my father's Guruji Ustad Muhammad Hussain Khansa was a renowned vocalist but also the sarangi accompanist of none other than the legendary Bal Gandharva. आणि त्यामुळे मराठी नाट्यसंगीत लहानपणापासून ऐकत मोठी झाले. मराठी नाट्यसंगीतामधलं असं म्हटलं जातं की आज महाराष्ट्राचं जे नाव आहे शास्त्रीय संगीतात, की महाराष्ट्राने इतके मोठे मोठे गायक तर तयार केलेच आहेत पण त्याबरोबर श्रोतेही तितकेच चांगले तयार केलेत. आणि त्याचं श्रेय हे आय थिंक टू अ व्हेरी लार्ज एक्सटेंट गोज टू मराठी नाट्यसंगीत. कारण जे संगीत राजदरबारात होतं, इट वॉज ओनली फॉर द क्लासेस, क्लासिकल म्युझिक, अँड इट हॅड रॉयल पॅट्रोनेज. सो मराठी नाट्यसंगीत इज क्रेडिटेड विथ गेटिंग दिस फॉर द कॉमन लिसनर थ्रू अ स्टोरी ऑफ द प्ले. इट इज ॲज यू नो द थिएटर म्युझिक ऑफ महाराष्ट्र. सो देर इज अ स्टोरी क्लासेस टू मासेस. सो देर इज अ स्टोरी विच इज वोवन अराउंड द सॉन्ग अँड ॲज वी ऑल नो दॅट द ॲक्टर्स ऑफ दिस म्युझिकल थिएटर ट्रेडिशन ऑफ महाराष्ट्र आर ऑल्सो सिंगर्स. तर संगीत स्वयंवरमधलं एक पद ऐकवतं.